नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण मराठीतील शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा भाग पाहणार आहे. यामध्ये परीक्षेत आपल्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. यामध्ये आपल्याला काही शब्द दिले जातात, त्या शब्दसमूहाचा एक शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचा असतो. शब्दसमूहाबद्दल एक शब्द याची काही उदाहरणे पाहूया. समाजाची सेवा करणारा. समाजाची सेवा करणारा या शब्दसमूहाबद्दल कोणता एक शब्द आहे, तर तो शब्द आहे समाजसेवक. ज्याला मरण नाही असा तर उत्तर येईल अमर. पसरवलेली खोटी बातमी, त्याला एक शब्द आहे अफवा. मंदिराच्या आतील भाग, या शब्दसमूहाबद्दल एक शब्द येईल तो म्हणजे गाभारा. नियमबद्ध घेतलेले शिक्षण, प्रशिक्षण. ज्याचे आकलन होत नाही असे अनाकलनीय. कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष. संपादन करणारा, संपादक. पर्वतावर चढणारा व्यक्ती, गिर्यारोहक. डोंगरावर चढणे, गिर्यारोहण. केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ. आणि केलेले उपकार न जाणणारा, कृतघ्न. उपुंग घेतलेली झेप, गगनभरारी. दररोज प्रसिद्ध होणारे, दैनिक. दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे, साप्ताहिक. दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे, पाक्षिक. दर महिन्याला प्रसिद्ध होणारे, मासिक. दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे, त्रैमासिक. दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे, षण्मासिक. दर वर्षाला प्रसिद्ध होणारे, वार्षिक. ठराविक काळाच्या अंतराने प्रकाशित होणारे, नियतकालिक. ईश्वर आहे असे मानणारा, आस्तिक. आणि ईश्वर न मानणारा, नास्तिक. दुसऱ्यावर अवलंबून असणारा, परावलंबी. दुसऱ्यावर उपकार करणारा, परोपकारी. दगडावर कोरलेले लेख, शिलालेख. कवितेची रचना करणारी, कवयित्री. आणि कवितेची रचना करणारा, त्याची किंवा गद्याची रचना करणारा, लेखक. पाठाची किंवा गद्याची रचना करणारी, लेखिका. कुणाचाही आधार नसलेला, निराधार. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा, मनकवडा. धान्य साठवण्याची जागा, कोठार. घोडे बांधण्याची जागा,
पागा, हत्तीला काबूत ठेवणारा माहूत, विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा वसतिगृह, आई वडील नसणारा अनाथ, लहान मुलांना झोपवण्यासाठीचे गाणे अंगाई गीत, तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश द्वीपकल्प, दुपारच्या जेवणानंतरची अल्पझोप वामकुक्षी, उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह धबधबा, देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप, नदीची सुरुवात होते ती जागा उगम, पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक, किल्ल्याच्या सभोवतालची भिंत तट, स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र आत्मचरित्र, ज्याचे वर्णन करणे शक्य नाही असे अवर्णनीय, जमीन तसेच पाण्यात वास्तव्य करणारे उभयचर, सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष, आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय कामधेनू, दोन किंवा अनेक नद्या एकत्र येतात ते ठिकाण संगम, जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा क्षितिज, ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा बहुश्रुत,